नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. सकाळी 7:10 महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजयदादा मुंडे माहूरगडाच्या रेणुका मातेच्या पायऱ्याशी पोहोचले आणि त्यानंतर दादा सरळ निघाले माहूरगडाच्या खालच्या भागामध्ये. पहिली भेट दत्त मांजरी या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचं तिथं एन एच घुबळेनं 3 वेळेस मंत्रालयामध्ये 19 पासून पण हे तहसीलदार किंवा एसडीएम कलेक्टर कुठल्याच प्रकारचा सातबला जर नोंद जर घेतली तर आम्हाला अनुदान भेटत होतं. होय साहेब, तुम्हाला बोलवलं या आपण मार्ग काढू आणि ताई आम्ही ते पंचनामे करायला सांगू आणि लवकर मदत पण करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न त्या ठिकाणी करू. अशा पद्धतीनं ते पैसे अकाउंटलाच पडतात. नाही सर, देवस्थानला सुद्धा मर्यादा आहे, त्यांना 2 हेक्टरच्या मिळत नाही. त्यांच्याकडे जवळपास 11,000 हेक्टर जमीन आहे. अच्छा, जास्तीत जास्त 2 हेक्टर. अनेक ठिकाणी पंचनामे झालेच नाही. काही ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचलेच नाही तर काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याकडनं पैशाची मागणी होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी लावला. आपली व्यथा वेदना त्यांनी अजितदादा समोर मांडली. यावेळेस अजितदादा पवार यांच्यासोबत या भागाचे माजी आमदार प्रदीपजी नायक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधानदादा जाधव, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य सोबत होते. दादांनी अतिवृष्टीग्रस्त या भागाचा दौरा केला. दत्त मांजरी येथील शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेतल्यानंतर ते शेख फरीद वज्रा, मांडवा, पानोळा, पाचुंदा ते थेट कुपटी येथे पोहोचले. प्रशासनाच्या विरोधातच अनेक तक्रारी लोकांनी सांगितल्या. वानोळा येथील वसंतराव नाईक विद्यालयांच्या मुलींनी अजितदादाचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. अधिकाऱ्यांच्या ताफ्यासोबत अजितदादा लोकांचं म्हणणं जाणून घेत होते. अनेक ठिकाणी प्रशासनाच्या विरोधातच तक्रारी जास्त होत्या. दादांनी तात्काळ पंचनामे करून लोकांना, पीडित शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबद्दलच सूचना देत होते. पाचुंदा गावातील तरुण शेतकरी विजय पुंजाजी शेळके यांनी अतिवृष्टीमुळं पिकाचं नुकसान झालं आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी कालच आत्महत्या केली. कारण काय होतं? काही नाही, शेती कापूस लहान आहे म्हणायचे मला. कवाय बी म्हणायचे शेती पिकत नाही यंदा बी म्हणायचे. मी कर्ज कान देत राहू असेच म्हणत राहायचे. किती घेतलं होतं कर्ज? कोणतं कर्ज? ते गटाचं कर्ज आहे आणि असं लोकांचं गाव ढाली काढलेलं आहे. हो, गेल्या वर्षीपासून माल झाला ना, गेल्या वर्षीपासून कर्ज आहे, ते वाढायला सगळं. शेती किती आहे? शेती 10 एकर आहे.
दुसरा नंबर एक लहान आहे त्याच्यापेक्षा. आता दादा काय बोलले, अजित दादा पवार काय बोलले? अजित पवार आलते ना तुमच्या. आता काही नाही, त्याने म्हणले मला देतो बाई म्हणले, आजचे ते काय करायचे ते करतो म्हणले, मी सांगून म्हणले असे म्हणले. तू ते आले प्रावर लक्ष दे. तहसीलदार वगैरे कोणी आलते काय? तहसीलदार त्याच्याच संग होता ना. तुमच्याकडे आले होते काय? आदुघर नाही, त्याच्याच सोबत आले. हो संध्याकाळी तिथे भेट दिलेली अजित दादाने. नेमकं या संपूर्ण दौऱ्याचं काय विवरण? काल विजय पुंजाराम शेळके नावाच्या पाचुंदा येथील ह्या शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवन ज्योती संपवली. काल दुपारच्या वेळेस त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा जो प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्यांना माहूरच्या दवाखान्यामध्ये आणल्यानंतर तिथे प्राथमिक उपचार करत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यावेळीसुद्धा आम्ही तिथं उपस्थित होतो आणि काल माननीय महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा यांचा ह्या विभागामध्ये दौरा आयोजन असल्यामुळं त्या दौऱ्याच्या अनुषंगानं ही बाब आम्ही अजितदादांच्यासुद्धा कानावर टाकली. आणि ह्या कुटुंबाला जात असताना अजितदादांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि ह्या कुटुंबावर जे आज हे संकट कोसळलं अशाच पद्धतीचे अनेक कुटुंब ह्या तालुक्यातील उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्यामुळं सरकारनं तात्काळ पावलं उचलून ह्या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. न्याय नाही दिल्यास अनेक अशाच प्रकारच्या अनेक आत्महत्या होण्याची ह्या विभागामध्ये शक्यता आहे. कारण ह्या विभागामध्ये इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे की त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं पीक ह्या विभागामध्ये येणार नाही आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज केलेली आहे. आणि ह्याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यालासुद्धा दूरध्वनीवरून चर्चा करून ह्याबद्दल तात्काळ पावलं उचलण्याच्या विनंती केलेली आहे. थँक्यू. पाचुंदा येथील तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याच्या पत्नीनी दादांची भेट घेतली आणि लवकरात लवकर या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत कशी करता येईल याच्या सूचना त्यांनी आपल्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या. अत्यंत दुःखद प्रसंगामध्ये त्यांनी या शेळके परिवाराला धीर दिला. अनेक ठिकाणी पंचनामे झालेच नाही आणि अनेक ठिकाणी मदत मिळालीच नाही अशाच तक्रारी वारंवार शेतकरी करत होते. आपला आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. तर आपल्याला दादा विनंती आहे की हा प्रश्न हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.